नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण बघता हेल्पिंग गणेश एक महत्त्वाचे व्हिडिओला आपण आज सुरुवात करतो आहे की मराठा उमेदवारांचा एक मोठा प्रश्न सध्या समोर येतो आहे फॉर्म ए सी बी सीतून भरावा की डब्ल्यू एसमधून भरावा नियम काय सांगतात सर्व डिटेलमध्ये मा महत्त्वाची माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो कारण हा मुद्दा खूप घासतोय सध्या कारण ए सी बी सी आरक्षण सव्वीस फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात लागू झालं आहे परंतु अजूनसुद्धा तहसील कार्यालयामधून त्यांना ऑर्डरसुद्धा आल्या नाही आहे की ही कॅटेगरी ही कास्ट नवीन ॲड झाली हे आरक्षण नवीन आलं आहे आणि त्याचे दाखले देण्याची प्रोसेस सध्या बंद आहे मित्रांनो त्याबाबत आता विद्यार्थी मित्रांना एक संभ्रम निर्माण झाला आहे की अजून जर आम्हाला कास्टचं सर्टिफिकेटच भेटत नसेल तर फॉर्म कसा भरायचा आहे तर ते समजून घेणार आहोत एक बातमीसुद्धा बघणार आहोत आपण अगोदर एक बातमी बघूया नंतर नियम काय आहे ते ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो तर बघा मित्रांनो आजची एक तरुण भारतला बातमी आली आहे पोलीस भरतीत मराठा आरक्षण फार्स अशा प्रकारची एक बातमी आहे मराठा जात प्रमाणपत्रासाठी युवकांची तारेवरची कसरत दाखले न मिळण्यासाठीच महसूल यंत्रणा सज्ज आहे का आजपासून अर्ज भरायला प्रारंभ झाला आहे तर नेमकी काय बातमी सविस्तर जाणून घेऊया महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर पोलिसांची पदे असल्यामुळे पोलिसावर असणारा ताण कमी करण्यासाठी तसेच महाराष्ट्र शासनाने सतरा हजार चारशे एकाहत्तर जागांची पोलीस भरती जाहीर केली आहे नुकतेच मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण जाहीर केले असून त्यानुसार मराठा समाजातील युवक युवतींसाठी दहा टक्के जागा एस सी बी सी साठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत ह्या भरतीसाठी मंगळवार दिनांक पाच मार्च ते एकतीस मार्च अखेरपर्यंत अर्ज भरता येणार आहेत परंतु मराठा समाजाला एसीबीसीतून अर्ज भरायचा असेल तर त्यासाठी लागणारे जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठीही कोणतीही प्रक्रिया सुरू झाली नाही तसेच याबाबत पोलीस व प्रशासकीय विभाग याबाबत अनभिज्ञ असल्यामुळे पोलीस भरतीत मराठा आरक्षण फार ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे मराठ्यांना आरक्षण मिळवण्यासाठी संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांनी आपली लढाई सुरू ठेवली आहे या लढाईला काही अंशी यश आले असले तरी त्यांची सगळे सोयरीची मागणी अद्याप मान्य झाली नाही यावर महाराष्ट्र शासनाने आम्ही टिकणारे आरक्षण देणार आहोत असे म्हणत फेब्रुवारीत विशेष अधिवेशनात मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देऊन तसा कायदा केला त्यामुळे सतरा हजार चारशे एकाहत्तर जागांसाठी जाहीर झालेल्या पोलीस भरतीत दहा टक्के जागा एस सी बी सीसाठी राखीव ठेवल्या आहेत तर मित्रांनो ही झाली पार्श्वभूमी आता महसूल यंत्रणा ठप्प पडली दिनांक पाच मार्चपासून अर्ज भरायला प्रारंभ होत असला तरी मराठा समाजाला अर्ज भरण्यासाठी लागणाऱ्या जात प्रमाणपत्राबाबत अद्याप काहीही हालचाली झालेली नाही महसूल यंत्रणेशी याबाबत संपर्क साधला असता त्यांच्याकडे काहीही अध्यादेश प्राप्त झाला नसल्याचे सांगण्यात आले त्यामुळे जात प्रमाणपत्र मिळवण्याबाबत प्रक्रिया कधी सुरू होणार याबाबत कोणच बोलत नाही तर हा एक महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो हे बघू शकता की नेमकं सरकारने आरक्षण तर आहे परंतु आदेश का दिले नाही तहसील कार्यालयामध्ये अजून आदेश प्राप्तच नाही आहे त्याच्यामुळे तहसीलचे जे काही अधिकारी कर्मचारी वृंद आहेत ते सध्या याच्यावर सांगतात की आमच्याकडे आदेश नाही आम्ही तुम्हाला नवीन जे काही एशी बीसीचं जातीचा प्रवर्गाचं जे काही कास्ट सर्टिफिकेट आहे ते देऊ शकत नाही आहे मित्रांनो तर मग सरकारनं नुसताच हा गोंधळ घातला आहे का नुसतंच मराठा समाजाला एकीकडे दाखवायचं की दहा टक्के आरक्षण दिलं आहे परंतु सत्यात कधी उतरणार कारण आजपासून फॉर्म सुरू झाले आणि फॉर्म सुरू तर झालेत परंतु तुमच्याकडे नवीन जर का सर्टिफिकेट नसेल तर काय फायदा आहे त्याचा समोर बघू काय म्हणते बातमी जुन्या जात प्रमाणपत्राबाबतही शंका तर मित्रांनो जे काय जुनं जात प्रमाणपत्र आहे भरपूर विद्यार्थी मित्रांकडं आहे आताच्या पोलीस भरतीसाठी ग्राह्य धरणार आहेत का ते जुनं जात प्रमाणपत्र याबाबतसुद्धा साशंकता व्यक्ती केली जात आहे कारण त्यावेळेचे परिपत्रक तेरा टक्क्यांचे होते आता आरक्षणाचा टक्का कमी झाला आहे परंतु याही बाबतीत अद्याप स्पष्टता केलेली नसल्यामुळे युवक्यां युवकांची द्विधा मनस्थिती झाली आहे तर बरोबर आहे मित्रांनो जुनं जर त्यांनी एक आदेश काढायला पाहिजे सरकारने की जुनं जर तुमच्याकडे अशी विषय असेल तरी सुद्धा ते तुम्ही पात्र ठरू शकता अशा प्रकारचा आदेश सुद्धा सरकारनं काढला नाहीये त्याच्यामुळे नेमकं नियमावली काय मराठा आरक्षणाबाबतची ही कुठेही स्पष्ट नाहीये जिथून आपल्याला का सर्टिफिकेट भेटणार आहे त्यांनाच माहीत नाही तर मग आपण कोण सांगणार आहे मित्रांनो हे शासनाचं काम आहे शासनाने त्वरित या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे त्याच्यानंतर मित्रांनो इतक्या कमी दिवसात जात प्रमाणपत्र कसं मिळणार पोलीस भरतीसाठी दिनांक पाच मार्च ते एकतीस मार्च अखेर अर्ज भरले जाणार आहेत सव्वीस दिवसांच्या हा कालावधीत तब्बल अकरा दिवस शासकीय सुट्ट्या आहेत म्हणजेच कामाचे दिवस राहिले फक्त सोळा दिवस त्यातच जात प्रमाणपत्राबाबत अजूनही काही आदेश आले नाहीत ज्यावेळी आदेश येतील त्यानंतर प्रत्येक तहसील कार्यालयावर झुंबड उडणार आहे तसेच मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होणार असल्यामुळे सर्वरसुद्धा लोड सर्वर सुद्धा लोड येऊ शकतो जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी प्राथमिक कागदपत्र दिल्यानंतर सेतूमध्ये अर्ज दाखल केल्यानंतर शासकीय नियमानुसार पंधरा ते एकवीस दिवसात प्रमाणपत्र वितरित केले जाते अर्ज भरायला केवळ सव्वीस दिवस आहेत त्यातच तब्बल अकरा दिवस शासकीय सुट्टी आहेत मग मराठा समाजाला जात प्रमाणपत्र कसे मिळणार आणि त्यानंतर लागणारे क्रिमिलेअर कधी मिळणार असा मोठा प्रश्न मराठा समाजातील मुलांसमोर आहे त्यातच अर्ज भरताना जात प्रमाणपत्र व नॉन क्रिमिलेअरील नंबर टाकावा लागतो त्यामुळे जात प्रमाणपत्र जर मिळालं नाही तर मराठ्यांना पर्यायी म्हणून सर्वसाधारण गटातून अर्ज दाखल करावा लागेल तर मित्रांनो त्यांनी सांगितलं आहे की जर तुमचं जात कास्ट नाही आली तर तुमचं डब्ल्यू एसमधून सुद्धा तुम्ही आता पात्र ठरणार आहात की नाही हा प्रश्नचिन्ह आहे डब्ल्यू एसचे नियम काय ते सुद्धा आपण आता जाणून घेऊ मित्रांनो तर याच्यावर बघा काय म्हणणं आहे जे काही प्रांताधिकारी आहे राजेंद्र जाधव वाई ह्या प्रांताचे ते म्हणतात की मराठा समाजाच्या उमेदवारांसाठी लागणारे एसीबीसी हे जात प्रमाणपत्र वितरण प्रक्रियेबाबत अद्याप कोणताही आदेश मिळाला नाही लवकरच यावर मार्ग निघेल ते म्हणतात लवकर मार्ग निघेल तसे जुनं जात प्रमाणपत्र यासाठी लागू होऊ शकतं तर आता शासनानं आदेश द्यावा कारण मित्रांनो असं पण आपल्याला नवीन नॉन क्रिमिनर ह्या वर्षीसाठी सर्वांनाच काढणं आहे मराठा समाजालाच नाही ज्यांचं नॉन निघतं आहे त्या सर्वांना नॉन काढावं लागणार आहे कारण तसा पोलीस भरतीमध्ये जे आरमध्ये उल्लेख आहे की वित्त वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमधलं नॉन तुम्हाला लागणार आहे मित्रांनो जर कास्ट काढायचं कास्ट काढल्यानंतरच नॉन निघतं आहे जर या दोन्ही गोष्टी काढायच्या म्हणलं किमान दीड महिने वेळ लागू शकतो आणि परत आता जे काही महसूल यंत्रणा आहे मित्रांनो त्यांना या निवडणुकीची कामंसुद्धा लागणार आहे त्याच्यामुळं खूप मोठ्या अवघड गोष्टी या मराठा समाजासमोर आता येऊन उभ्या राहिल्यात मित्रांनो तर चला आपण जे काही बोलणार होतो की नेमकं काय होऊ शकतं तर चला मुद्द्यावर परत येतो मित्रांनो की जर मराठा उमेदवारांचा मोठा प्रश्न झाला आता फॉर्म ए बी तुम्ही भरावा की ईडब्ल्यू एसमधून बघा नियम काय नियम असा आहे मित्रांनो डब्ल्यू सी जे आरक्षण कोणासाठी आहे जे जाती ज्या जाती जा त्यांना कुठल्याही प्रकारचं आरक्षण नाही आहे त्या जनरलमध्ये म्हणजे ओपनमध्ये मोडल्या जातात त्यातील गरीब लोकांसाठी हे आरक्षण केंद्र सरकारने दिलेलं आहे आणि सर्व राज्यातसुद्धा लागू झालं आहे काय ज्या जातींना आरक्षण नाही आहे हां आणि त्या जाती ओपनमध्ये गणल्या जातात त्यातील त्या जे गरीब लोक आहेत त्यांच्यासाठी हे आरक्षण आहे आता मराठा समाज याच्या अगोदर ई डब्ल्यूसमध्ये होता त्यातील गरीब लोकांना हे आरक्षण भेटत होतं परंतु मराठा समाजाला आता एक प्रवर्ग देण्यात आला आहे त्याचं नाव आहे ए सी बी सी त्यामुळे त्यांचं नवीन ई डब्ल्यूस निघणार आहेत का त्यांचं ईडब्ल्यूस आता निघणार नाही कारण ए सी बी सी जर प्रवर्ग त्यांचा देण्यात आला आहे तर त्यांचं ई डब्ल्यूस निघणार नाही जर ई डब्ल्यूस निघत असेल मित्रांनो आता नवीन तर ई डब्ल्यूच काढून घ्या हाताशी काढून घ्या आणि नंतर जर ए सी बी सी जर निघलं तोपर्यंत ते सुद्धा हाताशी काढून ठेवायचं आहे मित्रांनो परंतु कुठल्याही आरक्षणामध्ये कुठल्याही एकच आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे असं नका करावं की एक कंद तुम्ही ईडब्ल्यू एसमधून एक फॉर्म भरसाल आणि एक फॉर्म ए सी बी तुम्ही भरसाल असं जमणार नाही आहे मित्रांनो लक्षात घ्या आता तुमचे आदेश आलेले नाही आहे जर का तुम्हाला एक माझा सल्ला राहील तुम्हाला ऐकायचा आहे असेल तर ऐका नसेल ऐकायचं नसं ऐका जर तुमचं ए सी बी सी निघत नसेल तर ई डब्ल्यूस त्यांना द्यावा लागेल तो इथून कोणतं तरी तर एक द्यावस लागणार नाही जर ए सी बी सी तुमच्याकडे आदेशच नाही आहे तर याचा अर्थ याच्या अगोदर जे आदे नियम लागू आहे ते म्हणजे ई डब्ल्यू मराठा समाज ई मध्ये मग तुम्ही ई डब्ल्यूस आपले पोलीस भरतीपुरतं तरी काढून घ्या ईडब्ल्यूस काढून घ्या आणि ईडब्ल्यूसमध्ये यानं तुम्ही फॉर्म भरू शकता त्याच्यामध्ये ए सी बी सीचा तुम्ही उल्लेखच करायचा नाही मग ई ए सी बी सी सोडून द्या आणि डब्ल्यूस काढून घ्या आणि फॉर्म भरून घ्या कारण जर का ए सी बी सी भेटत नसेल तर ई डब्ल्यूस काढा आणि नॉन काढावं लागणार आहे त्याचं जर का तुम्हाला ए सी बी सी भेटत असेल तर मग ई डब्ल्यू तुम्हाला मिळणारच नाही हे सरळ सरळ आहे हे असे नियम आहेत मित्रांनो तर डब्ल्यू एस आरक्षण हे ज्यांना ज्या जातींसाठी एकच ज्या जाती ओपनमध्ये गणल्या जातात त्यातील गरीब लोकांसाठी हे आरक्षण काढण्यात आलेलं आहे आणि ए सी बी सी मित्रांनो आता हा मराठा समाजाला नवीन प्रवर्ग देण्यात आला आहे त्यामुळे मराठा समाजाला आता आरक्षित जातीमध्ये येतोय त्यामुळे डब्ल्यू एस त्यांना मिळणार नाही जर तुम्हाला ए सी बी सी मिळत नसेल तर तुम्हाला ईडब्ल्यू शंभर टक्के मिळेल त्यामुळे ईडब्ल्यू एस सध्या तुम्ही हाताशी काढून घ्यायचं आहे आणि ईडब्ल्यू एस आणि त्याचं नॉनसुद्धा काढावं लागणार आहे मित्रांनो तर अशा या गोष्टी आहे काही अडचणी असतील तर निश्चित कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जरूर टाकू शकता की तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही आता काय करा तहसीलला जा त्यांना ए सी बी सीचा आम्हाला दाखला काढायचा आहे हेच आधी मागणी करा ए सी बी सी जर दाखला निघत नसेल तर मग ई डब्ल्यूचे कागदपत्र गोळा करायचे आणि पटकन ई डब्ल्यू कास्ट काढून घ्यायचं त्याचं नॉन काढून घ्यायचं आणि फॉर्म भरून टाकायचं मित्रांनो कारण दोन्ही नंबर आपल्याला लागणार आहे त्याचे काचचा पण लागेल आणि नॉनचा पण लागेल तर अशा प्रकारे तुम्ही राहा सध्या जुन्या ए सी बी सीचा काहीही मित्रांनो निर्णय झालेला नाही आहे त्यामुळे जुने सर्टिफिकेट असेल ते सध्या तुमच्या कामी येतात की नाही हे आपल्याला दोन तीन दिवसामध्ये समजेल कारण सरकारच्या कानातसुद्धा ह्या गोष्टी गेल्यात कारण सर्व मुलं आता प्रत्येक तहसीलवर जात आहेत आणि सांगतायत की आम्हाला हे कास्ट काढायचं आहे आणि आता हे वरती सर्व प्रकरण जाईल त्याच्यातून आदेश येतील ह्या दोन तीन दिवसात सर्व काही गोष्टी समजतील आणि शासनालासुद्धा युद्ध स्तरावर हे कास्ट द्यावंच लागणार आहे हे काज जर दिले नाही तर हे सर्व मुलं पोलीस भरतीला मुकू शकतात त्याच्यामुळे सरकारच्या अंगलटसुद्धा हे प्रकरण येऊ शकतं त्याच्यामुळं मित्रांनो सध्या दोन तीन दिवस संयम ठेवा आणि डब्ल्यू एस जर आता निघत असेल तर सुद्धा काढून घ्या मित्रांनो तर ह्या काही सूचना होत्या माझ्या त्या हाताशी काढून ठेवा काही अडचणी असतील किंवा अपडेट आलं तर मी टाकेलच काही अडचणी असेल तर निश्चित कमेंट करू शकता किंवा आपल्या व्हॉट्सअप क्रमांकवर मेसेज करू शकता मित्रांनो धन्यवाद